नमस्कार मी यांना आपलं स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आजकाल ड्राय हेअर रफ हेअर आणि डल हेअरची समस्या खूप जास्त कॉमन झालेल्या आहे प्रत्येक दुसरी मुलगी हे म्हणताना तुम्ही ऐकत असाल की यार माझे केस खूप जास्त गळत आहेत माझ्या के केसामध्ये खूप जास्त कोंडा झालेला आहे किंवा माझे केस खूप जास्त निश्चित झालेले आहेत पण आपले केस नेमके कशामुळे गळतात हे आपल्याला माहिती आहे का तर केसगळतीची बरीच कारणं असतात जसे की हार्मोन्समध्ये अचानक चेंजेस झाले आपल्या शरीरामध्ये प्रोटीनची कमतरता असेल विटॅमिन बायोटीनची कमतरता असेल किंवा आपल्याला जर पी ओ एस असेल पी डी असेल थायरॉइड असेल आपण झोप नीट घेत नसेल अपुऱ्या झोपेमुळे डिप्रेशन असेल टेन्शन असेल किंवा वातावरणातील बदल असतील अशी बरीच केस गळतीची कारणं असतात त्यामुळे आपले केस नेमके कशामुळे गळतात हे आपण आयडेंटिफाय केलं पाहिजे आणि त्यावर उपाय केले पाहिजे तर केसांची काळजी घेताना आपण अशा कोणत्या चुका करतो ज्यामुळे आपले केस हे डॅमेज होतात किंवा गळायला लागतात ते आपण बघूया नंबर वन केस धुण्यासाठी हार्ड वॉटरचा यूज करणं आता बऱ्याच लोकांच्या घरामध्ये बोरवेल असतं आणि बोरवेलच्या पाण्यामध्ये खूप जास्त प्रमाणात क्षार असतात आणि अशा पाण्याने जेव्हा आपण केस धुतो तेव्हा आपले केस हे खूप डॅमेज होतात आपल्या केसामध्ये कोंडा सुद्धा होतो आणि आपले केस गळायला सुद्धा लागतात त्यामुळे केस धुण्यासाठी बोरवेलच्या पाण्याचा किंवा हार्ड वॉटरचा अजिबात वापर करायचा नाही नंबर टू सध्या स्मूथनिंग असेल स्ट्रेटनिंग असेल रिबॉन्डिंग असेल अशा प्रकारच्या हेअर ट्रीटमेंट खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आहेत सर्रास मुली अशा प्रकारच्या हेअर ट्रीटमेंट घेत असतात पण अशा प्रकारचे जेव्हा आपण हेअर ट्रीटमेंट घेतो तेव्हा तात्पुरते आपले केस खूप सुंदर दिसतात मॅनेजेबल दिसतात पण जेव्हा ही ट्रीटमेंट आपल्या केसातून निघून जायला लागते तेव्हा आपले हे पहिल्यापेक्षा खूप जास्त डॅमेज होतात त्याचबरोबर आपले केस प्रचंड प्रमाणात गळायला लागतात त्यामुळे शक्यतो अशा प्रकारच्या हेअर ट्रीटमेंट घेणं अवॉइड करा नंबर थ्री केस धुण्यासाठी खूप जास्त हार्ड शॅम्पूचा वापर करणं आता ज्या शॅम्पूमध्ये खूप जास्त प्रमाणात केमिकल असतं अशा शॅम्पूने जर आपण सतत केस धुवायला लागलो तर आपले केस खूप जास्त प्रमाणात डॅमेज होतात आणि आपल्या केसामध्ये कोंड्याची समस्या आपल्याला व्हायला लागते तुम्ही म्हणाल मग किशोरी करायचं तरी काय आता मला सांगा असे किती लोक आहेत जे शॅम्पू केल्यानंतर केसांना कंडिशनर लावतात मला माहिती आहे की बरेच असे लोक आहेत जे की शॅम्पू केल्यानंतर कंडिशनर अजिबात लावत नाहीत तर मी तुम्हाला सांगते केसांना कंडिशनर वापरणं खूप जास्त गरजेचं आहे कारण आपल्या केस केसांचा लुक मेंटेन करण्याचं काम कंडिशनर करतं कंडिशनरमुळे अजिबात आपले केस डॅमेज होत नाही तर आपल्या केसांना कंडिशनिंग करण्याचं काम किंवा मॉइश्चर देण्याचं काम हे कंडिशनरचं असतं आणि त्यामुळे आपले केस डॅमेज अजिबात होत नाही त्यामुळे केसांना कंडिशनर वापरणं खूप जास्त गरजेचं आहे आणि म्हणूनच या व्हिडिओमध्ये आपले केस सिल्की होण्यासाठी स्मूथ होण्यासाठी आणि झपाट्याने वाढण्यासाठी मी तुमच्यासोबत असा डीआयवाय वाय कंडिशनिंग हेअर मास्क शेअर करणार आहे जेव्हा तुम्ही हा मास्क तुमच्या केसांवरती यूज कराल तेव्हा तुमच्या केसांना कॅरेटिन स्मूथनिंग किंवा स्ट्रेटनिंग करण्याची अजिबात गरज लागणार नाही एवढे सिल्की स्मूथ आणि मॅनेजेबल तुमचे केस एकाच वापरामध्ये होणार आहेत तर चला बघूया डीआयवाय कंडिशनिंग हेअर मास्क घरच्या घरी कसा बनवायचा आणि त्यासाठी आपल्याला कोणते इन्ग्रेडियंट लागणार आहेत नंबर वन बनाना बनाना आपल्या घरामध्ये अगदी इझिली अवेलेबल असतो बनानामध्ये असतं विटॅमिन ए सी आणि e, ई जे की आपल्या केसांच्या डेव्हलपमेंटसाठी खूप जास्त मदत करतं आपल्याला स्प्लिटेन्सचा प्रॉब्लेम अजिबात होऊ देत नाही डॅमेज झालेले असतील तर ते रिपेअर करण्याचं काम बनाना करतं बनानामध्ये पंच्याहत्तर टक्के पाणी असतं जे की आपल्या केसांच्या स्काल्पमध्ये डीपली पेनिटेट करण्याचं काम करतं आणि डीपली पेनिटेट झाल्यामुळे ते आपल्या केसांना मॉइश्चर देण्याचं काम करेल आणि आपल्या केसांना एक नरिशमेंट देण्याचं काम नक्कीच करेल बनाना तुमच्या केसांमध्ये गुंता अजिबात होऊ देणार नाही आणि त्यामुळे केस विंचरताना तुमचे केस अजिबात तुटणार नाहीत हा मास्क जेव्हा तुम्ही केसांना लावाल तेव्हा मार्केटमधून दुसरा हेअर मास्क घेऊन तुम्हाला केसांना लावायची अजिबात गरज लागणार नाही एवढा इफेक्टिव्ह हा बनाना तुमच्या केसांसाठी आहे नंबर टू हनी हे जे हनी असतं त्यामध्ये असते खूप साऱ्या प्रमाणात अँटी आणि न्यूट्रिएंट जे की तुमच्या केसांना नरिशमेंट देण्याचं काम करतं आणि तुमच्या केसांना सॉफ्ट आणि स्मूथ बनवण्याचं काम हनी करतं तर हनी घेऊन पाण्यामध्ये मिक्स केलं आणि तुमच्या हेअर लेंथला जरी लावलं तरी सुद्धा तुमचे केस खूप जास्त सॉफ्ट होण्यासाठी मदत होते त्याबरोबर एक्सटर्नल एन्व्हायरमेंट पासून तुमच्या केसांचं रक्षण करण्यासाठी हनी खूप जास्त मदत करतं नंबर थ्री मिल्क हजारो वर्षापासून दुधाचा वापर ब्युटी इन्ग्रेडियंट म्हणून केला जातो आपल्या स्किनला लायटन अप आणि अप करण्याचं काम दूध करतं मास्क असू दे किंवा डीआयवाय असू दे त्यामध्ये दुधाचा वापर केला जातो दुधामध्ये असतं प्रोटीन आणि विटॅमिन जे की आपल्या केसांना जबरदस्त मॉइशर देण्याचं काम करतं आणि दूध मेकश्योअर करतं की आपल्या केसांमध्ये छान नरिशमेंट येईल आणि आपल्या केसांमध्ये छान शाईन ऍड होईल ज्याप्रमाणे दूध आपल्या फेसला लायटनअप आणि ब्रायटनअप करण्याचं काम करतं त्याचप्रमाणे आपल्या केसांना सॉफ्ट सिल्की आणि मॅनेजेबल बनवण्याचं काम सुद्धा दूध करतं तर फोर ऑलिव्ह ऑइल आता तुम्ही म्हणाल वॉलिव्ह ऑइलच का तर वॉलिव्ह ऑइलमध्ये असतं विटॅमिन्स प्रोटीन्स आणि फॅटी ॲसिड आणि हे ऑइल थोडंसं थिक असतं आणि त्यामुळे आपल्या केसांना एक्स्ट्रा मॉइश्चर ॲड करण्याचं काम ऑलिव्ह ऑइल करतं आणि त्यामुळे ह्या मास्कमध्ये आपण वॉलिव्ह ऑइल हा मास्क बनवण्यासाठी कोणते इन्ग्रिडियंट लागणार आहेत आणि त्या इन्ग्रिडियंटच्या फायद्याविषयी तुम्हाला समजलंच असेल आता हा डी आय वाय मॅजिकल कंडिशनिंग हे हेयर मास्क कसा बनवायचा हे आपण बघूया त्यासाठी आपल्याला एक केळ लागणार आहे केळाचे छान छोटे छोटे पीस करून घ्यायचे आहेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहेत तर दूध टाकायचं आहे आणि त्यामध्ये एक चमचा एवढं मध आपल्याला टाकायचं आहे आणि एक चमचा आपल्याला वॉलिव्ह ऑइल त्यामध्ये टाकायचा आहे याची छान मिक्सरमधून पेस्ट बारीक करून घ्यायची आहे एकदम स्मूथ पेस्ट झाली पाहिजे एवढं छान बारीक करायचं आहे हा जो हेअर मास्क आहे तो कसा अप्लाय करायचा हे अनेकांना समजत नाही तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तुमचे केस थोडेसे ओले करून घ्यायचे आहेत मग तुम्ही स्प्रे छान केस ओले करू शकता किंवा हातावर पाणी घेऊन तुम्ही केसांना छान मसाज करू शकता जेणेकरून तुमचे केस छान ओले होतील आता जेव्हा तुमचे केस थोडेसे ओले होतील तेव्हा ओल्या केसांवरती रूट पासून टिप पर्यंत हा मास्क खूप छान पद्धतीने तुम्हाला अप्लाय करायचा आहे सगळ्या केसांना हा मास्क प्रॉपरली लागला पाहिजे जेणेकरून तुमच्या सगळ्या केसांना छान कंडिशनिंग मिळेल हा मास्क तुम्ही केसांवरती अर्धा तास ठेवायचा आहे आणि अर्ध्या तासानंतर शॅम्पूने केस तुम्ही वॉश करायचे आहेत एकाच वापरामध्ये स्मूथनिंग आणि कॅरेटिंग केल्यासारखा रिझल्ट तुम्हाला घरच्या घरी मिळणार आहे हा मास तुमच्या केसांवरती अप्लाय कराल आठ दिवस तरी या मास्कचा छान रिझल्ट तुमच्या केसांवरती राहणार आहे जेव्हा तुम्ही हा मास्क तुमच्या केसांवरती अप्लाय कराल तेव्हा मार्केटमधून कुठलाही हेअर मास्क घेऊन तुम्ही तुमच्या केसांवरती अजिबात अप्लाय करणार नाही याची गॅरंटी मी देते शिवाय हा मास्क खूप जास्त नॅचरल आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचं प्रिझर्वेटिव्ह नाही आणि कुठल्याही प्रकारचं केमिकल नाही त्या मुळे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत कुणीही हा हेअर मास्क अगदी इझिली यूज करू शकतं आणि याचे बेनिफिट्स तुम्हाला नक्कीच मिळणार आहे तुम्ही हा हेअर मास्क तुमच्या केसांवरती अप्लाय कराल तेव्हा तुमचे रिव्ह्यू माझ्यासोबत तुम्ही नक्की माझ्या कमेंट बॉक्समध्ये शेअर करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका अजून मी कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनावेत असं जर तुम्हाला वाटत असेल तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा पुढच्या वेळी त्या विषयावरती व्हिडिओ मी नक्कीच घेऊन येईल आज पुरतं एवढंच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया अजून एका नवीन नवीन तोपर्यंत थँक्यू